कोळगाव येथे राजशाही थाटात विजयदशमी सण साजरा. नवरात्रीचे नऊ दिवस विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पार पडून विजयदशमी अर्थात दसरा सण कोळगावमध्ये अतिशय नेत्रदीपक आकर्षक स्वरूपात पार पडला. कोळगावचे ग्रामदैवत आईकोळाई देवीची पालखी मंदिरातील मुख्य आरती होऊन सीमोल्लंघनासाठी सायंकाळी वाजत गाजत निघाली. संपूर्ण पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली होती. पालखी पुढे तालासुरात हलगी वाजवणारा तापा सर्वांचेच मन मोहून घेत होता, तर पालखीच्या दोन्ही साईडने विद्युत रोषणाई सजवलेल्या छत्र्या पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवत होत्या. या मंगल प्रसंगी ग्रामस्थ एकमेकांना गळा भेट देऊन शुभेच्छा देत होते. कोजागिरी पौर्णिमेला आकाशातील चंद्र वरत आल्यावर चंद्राचे प्रतिबिंब दुधात पडल्यावर दूध तापवले जाते व नंतर सर्व भाविकांना हे दूध पिण्यास दिले जाते. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून आजपर्यंत चालू आहे. यावर्षी मंदिरात 1000 लिटर दूध तापविण्यात येणार असल्याची माहिती नवरात्र उत्सव कमिटीकडून समजली. S24 मराठीसाठी रवींद्र लगड, श्रीगोंदा.